अशोक चव्हाण पुन्हा स्वगृही परतणार असं भाकीत बाळासाहेब थोरात यांनी केलंय. लोणावळ्यात सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भाषण करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असं भाकीत केल्यावर अनेकांच्या भुवया उंचवल्या. थोरात यांनी हे सांगताच संपूर्ण सभागृहामध्ये मोठा हशा पिकला. मी चिनीथालाजींना काल सांगितलं का ज्यावेळेस अशोकराव चव्हाण तिकडे गेले, ऐका ऐका हा, अशोकराव चव्हाण ज्यावेळेस तिकडे गेले त्यावेळेस ऐका 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 बोलतो त्यावेळेस मी चिनीथालाजींना असं म्हटलं की अशोकराव चव्हाण गे लेकिन वापस आएंगे काँग्रेसने, तो बहुत खुश हो गया असे आएंगे. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सध्या व्यावसायिक राजकारण सुरू आहे अशी टीका अशोक चव्हाणांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेताच जोरदार टीका केली. व्यावसायिक राजकारणी झालेत, धंदेवाईक राजकारणी झालेत, सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारून जायचं, पुन्हा सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाल्यानंतर परत सत्ता मिळवायची, मंत्रिपद घ्यायचं, पहा आम्ही काँग्रेसमधून आलो एवढा त्याग केला आम्ही, आता आम्ही आल्यावर आम्हाला मंत्रिपद नाही असं जरा रडायचं, तिथं सत्ता घ्यायची, तिथं पुन्हा कमवायचं, पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा काँग्रेस उडी मारायची. एक उदाहरण सांगतो मी की 1980 ला एक फॅमिली कुटुंब एक 80 आपल्या बरोबर नव्हतं, 80 ते त्याला कळतं बरं का चांगलं हवा कशी, 80 आपल्याकडे आलं, 92 पुन्हा बाहेर गेलं, 95 पुन्हा आपल्याकडे आलं, 96 पुन्हा बाहेर गेलं, मंत्रिपद घेतले, परत 2004 आपल्याकडे आलं, 2004 आपल्याकडे आलं, पुन्हा मंत्रिपद घेतले, विरोधी पक्ष नेते पद घेतलं, वेळ आली 19 पुन्हा उडी मारली, तिकडे गेले. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.